महायुतीचे सरकार ताकदीने काम करते. याच पद्धतीने हेच सरकार पुढील काळात देखील काम करत राहावे यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघरमध्ये महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाला भाजपचे गोवा प्रदेश महामंत्री माजी आमदार दयानंद सोपटे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे स्वागत केले जात आहे. याच महिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्वच महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून खारघर सेक्टर 5 मधील खारघरचा राजा हॉलमध्ये संपन्न झाला. या सोहळ्या महिलांच्या लक्षणीय उपस्थिती लाभली. यावेळी महिलांसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये केतकी पुरकर यांनी पैठणी जिंकण्याचा मान पटकावला. त्यांना तसेच लकी ड्रॉमधील विजेता महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी महापौर डॉ कविता चौतमल, विस्तारक सागर मोरे, खारघर प्रभारी राजेश गायकर, जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, कीर्ती नवघरे, उत्तर रायगड महिला मोर्चा सरचिटणीस संध्या शारबिद्रे, खारघर शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे, हर्षदा उपाध्याय, अनिता पाटील, नेत्रा पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, उपाध्यक्ष रमेश खडकर, संजय घरत, अमर उपाध्याय, शैलेंद्र त्रिपाठी, प्रदेश महिला मोर्चा सोशल मीडिया सहसंयोजिका वीना गोगरी, महिला मोर्चा सोशल मीडिया सहसंयोजिका श्यामला सुरेश, जिल्हा ओबीसी सेल सरचिटणीस भाग्यश्री खरपुरिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज हे सरकार ताकदीने काम करते, महायुतीचे सरकार ताकदीने काम करते आणि त्यामुळे हे सरकार या पद्धतीने काम करत राहावं यासाठी तुमचे आशीर्वाद आहे, तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. आज या ठिकाणी मी तुम्हाला एक विनंती करणार आहे, देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नेतृत्व त्या महाराष्ट्राला जर पुन्हा यावं असं वाटत असेल तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळाले पाहिजे. कोण कोण आशीर्वाद देणार आहे फक्त हातात दिला, आशीर्वाद द्यायला कोण कोण तयार आहे, आपल्या भावाला शुभेच्छा द्यायला कोण कोण तयार आहे, हा प्रति करा. तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशासाठी काम करतात. या राज्याचं सरकार एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा यांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार तुमच्यासाठी काम करत आहे. आता या ठिकाणी आपण बघतोय नवरात्रीचा उत्सव चालू आहे, देवीचा मंडप तिकडे आहे, देवीचं या ठिकाणी मंडप माग आहे, देवीचा जागर चालू आहे, अनेक जणी उपवास करून राहिले आहेत. मला खात्री आहे की मला या ठिकाणी जास्त बोलून चालणार नाही, पण एकच मार्ग या देवीच्या कडून करतो की या महाराष्ट्राला अधिक ताकदवान बनवण्यासाठी या महाराष्ट्रातल्या आमच्या या बहिणींचा या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभा राहण्याच्यासाठी या ठिकाणी देवानं आणि देवीनं या ठिकाणी या महायुती सरकारला आशीर्वाद द्यावे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावे आणि तुमच्या आशीर्वादानं या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती खऱ्या अर्थानं जी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे त्याचा प्रमुख आपण जर म्हणूया सूत्रधार तर सन्माननीय माजी आपले मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी योजना खरं महाराष्ट्रामध्ये राबवली. तुम्ही म्हणणार ह्या योजना जेव्हापासून आली तेव्हापासून आपण बघतोय की सर्व महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये पूर्वी जमा झाले, आताही दिवाळीच्या निमित्ताने परत 3,000 जमावे, याच्या पुढेही आपल्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. अशा प्रकारे ज्या महिलांना लाभ मिळाला त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आपण विचार करतोय की केवळ 1,500 रुपये म्हणजे काही मोठी रक्कम नाहीये, फक्त 1,500 रेट आहे, परंतु मला हे सांगायला खूप आनंद होतोय की कधी कधी असं होतं की आपल्या अकाउंटमध्ये 500 रुपये किंवा 1,000 रुपये नसतात,
आणि आपल्याला 500 हातामध्ये पुन्हा कुणीतरी हात पसरावा लागतो, पण एवढा असो भाऊ असो किंवा वडील असो, परंतु आज हक्काच आहे. आपल्या अकाउंटला 1000 ते 1000 रुपये जमा होत आहे. इझिली आपण मोबाईल वरून काहीतरी पेमेंट करू शकतो, खरेदी करू शकतो, मुलांना गिफ्ट घेऊ शकतो, आपण कुणाकडे तरी कुणाच्या आजारावरती खर्च करू शकतो. अशा प्रकारे हक्क आपल्याला दिलेला आहे आपल्या भावानी, देवभाव म्हणून हा त्यांचा कार्यक्रम साजरा करतो आहे. त्याचबरोबर आपल्या पनवेलमध्ये हक्काचे भाऊ जे आहेत ते प्रसन्न ठाकूर आहेत, आणि त्यांच्याकडे आम्ही पनवेलच्या सगळ्या बहिणी असेल ते आम्ही सगळे कामं घेऊन जातो, आणि अमरनाथ ठाकूर हे सगळे कामं करत असतात. त्यामुळे खरं असताना आपले लाडके भाऊ पुन्हा एकदा या चौथ्यांदा या इलेक्शनमध्ये उतरणार, चौथ्यांदाही आमदार होणार आहेत. त्यामुळे या पूर्ण जनतेला शुभेच्छा.